नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इग्नाइट अकॅडमी ॲपमध्ये बुक स्टोअर ऑप्शनमधून जेव्हा तुम्ही बुक परचेस करता, विकत घेता, तर हे बुक कसं ट्रॅक करावं। सर्वप्रथम जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता तेव्हा अशा प्रकारचं ॲपचं होमपेज तुमच्या समोर ओपन होतं। या होमपेजवरती डाव्या बाजूला जर तुम्ही कोपऱ्यामध्ये बघताय तुम्हाला अशा तीन रेषा दिसतात, थोडक्यात ते तुमचं एक मेनूचं बटन आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर, त्याला निवडल्यानंतर तुमच्या समोर ही वेगवेगळी ऑप्शन आहेत, होम, माय बिलिंग, माय टाइम टेबल वगैरे। यापैकी माय बिलिंग या ऑप्शनला तुम्हाला निवडायचं आहे। माय बिलिंग ऑप्शनमध्ये तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीवर जे कोर्सेस परचेस केलेले आहेत आणि जी बुक तुम्ही परचेस केली त्या संदर्भाची तुम्हाला डिटेल बघायला मिळेल। जसं या आयडीवर जर आपण बघतोय तर तलाठी भरतीचा कोर्स परचेस केला त्याची इनव्हॉइस दाखवतोय आणि सोबतच टीसीएस आयबीपीएस एक्झाम गाईड हे बुक परचेस केलंय त्याची देखील इनव्हॉइस या ठिकाणी तुम्हाला दिसते। आता तुम्ही जर व्ह्यूवर क्लिक केलं तर ही पूर्ण इनव्हॉइस तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही किती फीस पेड केली, कशासाठी केली, कधी केली वगैरे। आता ट्रॅक कसं करावं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ट्रॅकिंग आयडी, आणि ट्रॅकिंग आयडी बघा तुम्हाला एक दिलेला आहे काहीतरी RM37 वगैरे, असा तुम्ही परचेस केलेला बुकचा ट्रॅकिंग आयडी तुम्हाला तिथं दिसून येईल। हा ट्रॅकिंग आयडी जो आहे हा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुमच्या नोटबुक वरती। यानंतर ट्रॅक ऑर्डर हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। ट्रॅक ऑर्डर ऑप्शन निवडण्यापूर्वी हा ट्रॅकिंग आयडी नोंदून घ्या, लिहून घ्या कुठेतरी। ट्रॅक ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ब्राउझर आहे त्या ब्राउझरचे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील। जसं या ठिकाणी बघा क्रोम आहे, इंटरनेट आहे वगैरे। तर आपण काय करणार, गुगल क्रोम याचं ऑप्शन निवडणार, गुगल क्रोम ऑप्शन निवडणार, गुगल क्रोम ब्राउझर निवडणार। हे ब्राउझर ओपन होईल, या ब्राउझरमध्ये इंडिया पोस्टची वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला तुमची जी ट्रॅकिंग आयडी आहे ती या ठिकाणी काय करायची, मग इनपुट करायची। जसं की मी पाठीमागच्या स्लाईडवरती तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी ट्रॅकिंग आयडी असते, ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। मग ही तुम्ही या ठिकाणी इनपुट करणार, कन्साइनमेंट नंबरच्या ठिकाणी तुम्ही ट्रॅकिंग आयडी टाकून देणार। यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा असेल, तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे प्रॉपरली आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण डिटेलचं पेज ओपन होईल, तुम्ही बुक कुठून ऑर्डर केलं, तुमचं बुक कोणत्या ठिकाणाहून निघालेलं आहे, किती तारखेला निघालेलं आहे वगैरे सर्व डिटेल्स तुमच्या समोर उपलब्ध असेल। अशा प्रकारे तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी या ॲपवरून तुम्ही परचेस केलेले बुक ट्रॅक करू शकता।